बॉलिवूड विश्वातून एक धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। अभिनेता सलमान खान प्रमाणे प्रसिद्ध निर्माता दिग्दर्शक करण जोहर हा देखील गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या निशाण्यावर असल्याची माहिती समोर आली आहे। सिद्धू मुसेवाला हत्ये प्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी सौरव कांबळे उर्फ महाकालनेही माहिती दिलेली आहे। पोलीस चौकशीमध्ये त्यांना हा धक्कादायक खुलासा केलेला आहे। करण जोहरकडून 5 कोटी रुपयांची खंडणी वसूल करण्यात येणार होती अशीही माहिती त्याने दिलेली आहे। प्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर अभिनेता सलमान खानलाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती आणि त्यानंतर आता लॉरेन्स बिश्नोईच्या हिट लिस्टमध्ये करण जोहरचंही नाव पुढे आलेलं आहे। त्यामुळे बॉलिवूड विश्वात आता खळबळ माजली आहे। छत्रपतींचा विचार म्हणजे